एक लक्षात घ्या, निवडणूक म्हणलं की आव्हानं असतात, शेवटी लोकशाही आहे, पण एक निश्चित आहे की ज्या वेळेस एनडीएच्या विरोधामध्ये 35-40 देशातला एकत्र पक्ष, आता 52 पुढे गेलं, हाफ सेंचुरीच्या पुढे एकत्र झालेत पक्ष, याचा अर्थ काय होतो? तर सरळ सरळ एनडीएला आता कुणी हरवू शकत नाही, म्हणून 50 पार्ट्यांनी एकत्र यायचं आणि हरवायचं, हा जो बालिशपणा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे, हा कधीही या देशात यशस्वी होऊ शकत नाही. ते शिवाजी पार्कवरही आले, आणखीन कुठेही गेले, तर हे त्यांचं जे काही गणित आहे ते गणित व्यवस्थित होणार नाही आणि बसणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस